राईनपाडा या गावामध्ये झालेली घटना एकदम निंदनीय आहे. या घटनेमध्ये 5 लोक जागेवर मृत्यूमुखी पडले आहेत. या 5ही लोक नाथपंथी डवरी गोसावी समाजाचे असून त्यांचा भिक्षुक हा व्यवसाय होता. पण तिथल्या गावकऱ्यांनी आणि त्या आतंकवादी लोकांनी मागचा पुढचा विचार न करता त्या लोकांना जागेवर खलास केले आहे. या घटना घडल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रात आणि मंगळवेढा तालुक्यात भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे. या वातावरणामुळं प्रत्येक भटकेमुक्त लोक बाहेर जाणं आता भीतोय. त्यांना संरक्षण या पोलीस यंत्रणा आणि प्रत्येक कलेक्टर ऑफिस यांच्यामार्फत आणि मुख्यमंत्र्यामार्फत या लोकांना सुरक्षा मिळावी आणि सुरक्षा मिळवून ह्या झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व समाजाच्या वतीनं बोंबाबो आणि धरणे निदर्शने आंदोलन केलेलं आहे. आणि आता जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देत आहे. त्या प्रकरणी आमची प्रमुख मागणी ह्या मारेकरी जी आहेत ह्या मारेकरांना आतंकवादी घोषित करून त्यांना जन्मठेप किंवा फाशी शिक्षा करण्यात यावी. त्याचबरोबर जे मयत झाले त्या मयतच्या कुटुंबाला प्रत्येकी 10 लाख रुपये शासनाकडून मदत मिळावी ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि याच्या 2 दिवसात आम्ही मुख्यमंत्री साहेबांची वेळ घेऊन त्यांना या सगळी चर्चा आम्ही त्याच्यावरून करणार आहे. आणि लवकरात लवकर या गरीब कुटुंबांना न्याय मिळेल याची व्यवस्था मुख्यमंत्री साहेबांनी करावी. अन्यथा मुख्यमंत्री साहेबांनी यावर दुर्लक्ष केलं तर पश्चिम महाराष्ट्रात कुठेही मुख्यमंत्री आले तरी आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवून त्याचा निषेध करणार आहे.